आपण जी दृश्य पाहताय ती आहेत चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील. वाशीनाका परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीचा हा रस्ता आहे. या रस्त्यावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशाच पद्धतीचे खड्डे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मुळात पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांवर न्यायालयीन निर्बंध असतानाही हा रस्ता अजूनही कायम आहे. या उपर या रस्त्यावरील बऱ्याच ठिकाणी पेव्हर ब्लॉक धसले गेले आहेत किंवा उखडले गेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी उंचवटे तयार झाले जे एका भीषण अपघातासाठी पुरेसे आहेत. नुकताच मुंबई महापालिकेचा 2024-25 सालचा अर्थसंकल्प आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला. त्यात महापालिकेकडून शहरातील रस्त्यांसाठी तब्बल 3200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं जाणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली. जे रस्ते महापालिकेच्या अंतर्गत येत नाहीत त्यांचा देखील ताबा मिळवणार असल्याचं आयुक्तांनी म्हटलं होतं. महापालिका सोडा, या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचं तरी लक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. एम पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर बेस्ट बसेस देखील धावत असतात. अशात एखादी दुर्घटना होण्याची वाट महापालिका पाहते का असा प्रश्न इथे उपस्थित होतो. शुभम पाटील, लोकमत, मुंबई, चेंबूर.